बीते महीने 500 करोड़ रुपए का घोटाला हुआ। इन 2-3 दिनों में फिर गेहूं और चावल में मिलावट की जा रही है, जिसके चलते राशन घोटाला करने वालों को सरकार का प्रोटेक्शन है, ऐसा आरोप पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने लगाया। 1000 कोटी का झाला, मागच्या महिन्यामध्ये 500 कोटी रुपयाचा तांदूळ घोटाळा झाला आणि आज पुन्हा या 2-3 दिवसामध्ये पुन्हा रेशनमध्ये तांदूळ बदलवण्यात येत आहे। याला सरकारचं प्रोटेक्शन आहे। माझा सरकारवर सवाल आहे, जर मागच्या 4 महिन्यापासून धान घोटाळा सुरू आहे, तांदूळ घोटाळा सुरू आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्याचा धान घोटाळा झाला, हे सरकार काहीच कारवाई करत नाही आणि या सरकारमधले काही लोक या घोटाळ्यामध्ये इन्वॉल्व आहे आणि म्हणून या ठिकाणी हे घोटाळे होत आहे। पोलीस कारवाई करायला तयार नाही, कलेक्टर कारवाई तयार करत नाही, डिव्हिजनल कमिशनर कारवाई करत नाही, ACB कारवाई करत नाही, पोलीस कारवाई करत नाही, याचा अर्थ आणि दिवसा ढवळा होत आहे। पोलिसांना माहीत आहे, कलेक्टरला माहीत आहे की धान घोटाळा होतो आहे, का त्या ठिकाणी तांदूळ घोटाळा होतो आहे आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा इतकी मोठी असताना असा घोटाळा होणे म्हणजे याला संपूर्ण सरकारमधल्या लोकांचं प्रोटेक्शन असल्याशिवाय असं होऊ शकत नाही। एकीकडे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी धान घोटाळा होतो आहे, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ घोटाळा होतो आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री काय करत आहेत, त्यांची जबाबदारी नाही काय घोटाळे थांबवायची? आणि त्यामुळं मला वाटतं की या संपूर्ण तांदूळ घोटाळा आणि धान घोटाळ्याची आम्ही CBI मागणी केली आहे। आम्ही आज पुन्हा CBI कडे मागणी करू आणि या संपूर्ण चौकशी करण्याचा विनंती सरकारला करू।